स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पीक विमा उपोषणाला आज चौथा दिवस असून काही उपोषणकर्त्यांची तब्येत खालवल्याने हिंगोली जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचं चित्र पाहायला मिळालंय. काल अब्दुल सत्तार यांना काळे झेंडे दाखवत आज सकाळी 9 सुमारास गोरेगाव जिंतूर महामार्गावर शेतकऱ्यांनी टायरच पेटून दिलेत. जोपर्यंत आम्हाला पीक विमा मिळत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण चालूच राहणार, जीव गेला तरी चालेल पण आंदोलन मागे घेणार नाही, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. आज अनेक जणांची प्रकृती खालवली आहे, दरम्यान या आंदोलनाची दखल ठोसपणे घेतली जात नाहीये. काल पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना काळे झेंडे दाखवले, मात्र त्यांनी या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं. जिल्ह्यातील आमदार खासदार यांनी देखील या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. मात्र ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख आणि राजेश पाटील गोरेगावकर यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. यामध्ये आंदोलनकर्त्यांचं काही बरं वाईट झालं तर याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी दिला. आज जिल्हा कृषी अधिकारी यांनी देखील आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली, मात्र यामध्ये काही तोडगा निघाला नाहीये. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर सुरू केलेलं आंदोलन चौथ्या दिवशीही कायम आहे. संतप्त शेतकऱ्यांनी गोरेगाव जिंतूर मार्गावर टायर जाळून प्रशासनाचा निषेध केलाय. आम्हाला 23 तारखेला कृषी विभागाने लेखी स्वरूपात आश्वस्त केलं होतं, 15 दिवसाच्या आत विमा कंपनीला बाधित करून शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकू, अन्यथा कंपनीवर गुन्हे दाखल करू. या कृषी विभागानं आणि जिल्हा कृषी अधिकारी महोदयाने कुठल्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळं दिनांक 18 तारखेपासून आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे. उपोषणाला आम्ही या ठिकाणी शेतकरी बांधव बसलेले आहेत. आज माझी प्रकृती ह्यांच्या या रिपोर्टनुसार ह्यांनी सांगितल्याप्रमाणे खालवलेली आहे, परंतु माझ्या जीवाचं तर सोडूनच द्या, परंतु ह्या विमा कंपनीनं जर शेतकऱ्याप्रती गंभीरता दाखवली नाही आणि कृषी विभागानं विमा कंपनीवर गुन्हे दाखल केले नाही तर होणाऱ्या परिस्थितीला जिल्ह्याचं कृषी विभाग जबाबदार असेल, हे मी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा, तसेच मागील वर्षाची 13.89 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गोरेगाव येथे आंदोलन सुरू आहे. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब आडकिने, युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, गजानन कावरखे, गजानन सावंत शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे.